10 लाखाच्या खंडणीसाठी आमगाव तालुक्यातील बनगाव येथील एका 17 वर्षाच्या मुलाला गळा आवळून खून केल्या प्रकरणी आमगाव पोलिसांनी अटक केलेला 24 वर्षीय आरोपी दुर्गाप्रसाद हरिणखेडे हा पोलीस कोठडीत असताना आज सकाळी 9 वाजेदरम्यान एकट्या पोलिसाला झटका देत पोलीस स्टेशनच्या आवारातच असलेल्या भिंतीवरून उडी घेऊन फरार झाला. पसार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या आरंभ टोला गावातून अटक केली आहे. त्याच्यामध्ये 22 तारखेला त्या ते जे मुलगा होता तो त्याच्या मावशीकडे जातो म्हणून घरून निघून गेला 10:30 आणि 6:00 तो घरी आला नाही. तेव्हा आई वडील त्याचे काळजीत पडले आणि त्यांनी त्याच्या मोबाईलवर त्याला फोन केला. त्याच्या मोबाईलवरनं कोणी भलताच व्यक्ती बोलला आणि त्यांना असं सांगितलं की याने माझी BMW गाडीची कास फोडली आहे, त्यासाठी मला 10,000 रुपये खर्च आहे आणि तेवढे पैसे मिळाल्याशिवाय मी एका ह्याला सोडणार नाही, आता मी ह्याला कुठेतरी विकून टाकेन असं त्यांनी त्यांना सांगितलं. मग त्यानंतर ते एक ते पोलीस स्टेशनला आले आमगावला, तिथे त्यांची कंप्लेंट दाखल केली आणि तिथे मी स्वतः भेट दिली आणि DYSPBC मी स्वतः PI आमगाव, आमचे PI LCB श्री आव्हाड, आम्ही सगळ्यांनी तिथे भेट देऊन आमची सायबरची मंडळी सगळी, सायबरची आमची टीम, आम्ही सगळ्यांनी तिथे बसून त्यांचं ते ॲनालिसिस केलं, त्यांचे काय कॉल झाले, त्यांचे कॉल्सचा तो आवाज ऐकला आणि त्यानंतर आम्ही तपास केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्या आरोपीला मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्यामध्ये बालाघाट जिल्ह्यामध्ये त्याला आम्ही पकडला. नाही नातं नव्हतं पण त्यांची ओळख होती. पुन्हा आम्ही पकडलं त्याला. या प्रकरणी पुन्हा आमची क्राईम ब्रांचची टीम, आमगावची टीम, पोलीस आमगावची टीम, DYSP BSA यांच्या नेतृत्वामध्ये आणि PI भोसले धोनीवाडा यांनी त्यात व्यक्तिगत सहभाग घेतला आणि PI बनसोडे यांनी तिथे सहभाग घेतला आहे. या सगळ्या लोकांनी मिळून मग त्याला पुन्हा तिथे पकडलं.